ठीक है, क्लियर आहे बेटा आता आवाज सर्वांना. थोडं डिस्कनेक्टचा प्रॉब्लेम झाला होता. ओके, तर मी तुम्हाला काय सांगितलं की अ गेम इन अ गेम ऑफ चान्स स्पिनिंग एरो कम्स टू रेस्ट ऍट वन ऑफ द नंबर. तुम्ही यात्रेत वगैरे जर गेले किंवा तुम्ही कुठं बघितलं असेल एखाद्या चित्रपटात वगैरे की तो स्पिनिंग व्हील असतो असं. तो जो एरो दिसतो तुम्हाला रेड पेनने दाखवला आपण, तो ज्या अंकावर थांबला तो म्हणजे त्या स्पिनिंगचा रिझल्ट आहे असं आपण म्हणतो. तो अंक आला बाबा असं आपण म्हणतो, ठीक आहे. एक हा गेम ऑफ चान्स आहे. ओके, तर यामध्ये काय त्या स्पिनिंग व व्हील वर एट पर्यंतचे अंक आपण मार्क, त्यामुळे सॅम्पल स्पेस काय येईल बेटा 1 to 8 येईल. तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता पुढचा मुद्दा काय आहे, एक एक इव्हेंटची प्रॉबिलिटी आपल्याला काढायची आहे. तर नंबर फर्स्ट जी आहे त्यामध्ये काय, याला आपण इव्हेंट आपण याला इव्हेंट ए म्हणूया. इव्हेंट ए काय, प्रॉबिलिटी दॅट इट विल रेस्ट ऍट 8. मीन्स व्हाट, स्पिनिंग एरो, स्पिनिंग एरो एरो रेस्ट ऍट 8. आता बघा या ए मध्ये आपले जे सॅम्पल स्पेस आहे त्यापैकी आपल्यासाठी फेवरेबल आउटकम काय आता 8 येणे. मग सॅम्पल स्पेस मध्ये 8 हा एकदाच आलेला आहे, म्हणजे इथपर्यंत फक्त 8 हा एकदाच येईल आणि आपल्याला इथे मिळेल एन ऑफ ए इज इक्वल टू 1. आणि इथे एन ऑफ एस आपलं लिहिण्याचं राहिलंय, तुम्ही मोजलं असेल ते 8 आहे. ओके, यावरून तुम्ही म्हणणार सर प्रॉबेबिलिटी ऑफ ए आम्ही म्हणूया एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस असं आपण लिहिणार. ती आपल्याला किती मिळणार बघा, 1/8. आता 1/8 असं आपण लिहूया. ओके, हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे, म्हणजे आपलं फर्स्ट प्रॉबेबिलिटी प्रॉबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1/8. हे पहिलं उत्तर. दुसरं बघा, आता दुसरं काय आहे, नंबर टू. काय नंबर टू, नंबर टू आहे अँड ऑड नंबर. याला आपण इव्हेंट बी म्हणूया, याला तुम्ही कोणतीही इव्हेंट म्हणू शकता, काही अडचण नाही. इव्हेंट बी म्हणूया. काय इव्हेंट बी, स्पिनिंग एरो व्हील रेस्ट ऍट ऑड नंबर. ऑड नंबर म्हणतो बेटा आपण, ऑड नंबर. आता बी मध्ये कोणकोणते एलिमेंट येऊ शकतात की जे ही कंडिशन सॅटिस्फाय करतात, आपला ऑड नंबर कोणते ते शोधायचे आहेत. तर माझ्या माहितीप्रमाणे 1 to 8 ऑड नंबर तुम्हाला सर्वांना माहिती आहेत बेटा, विषम संख्या 1, 3, 5 आणि 7. 8 तर येणार नाही. एन ऑफ बी काय काय आलं तुम्ही काउंट केले असतील तर हे येत आहे 4. आणि यावरून आपण काढूया प्रॉबिबिलिटी ऑफ बी, एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. आणि आपल्याला किती मिळतंय, 4/8. याला फर्दर सिम्प्लिफाय आपल्याला करता येतं, इथं 4 1 4, 4 2 8 असं आपल्याला येतंय. म्हणजे आपलं उत्तर आलं प्रॉबिबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/2. हे झालं आपलं सेकंडचं अँसर. ठीक आहे, यात काही अडचण आहे, कोणाला शंका आहे का, असेल तर विचारा बेटा. पुढचं घेऊ का मी, थर्ड. ओके, काही शंका आहे कोणाला? नाही सर. नाही सर. ओके ओके गुड. नंबर ग्रेटर दॅन 2, आता याला इव्हेंट सी म्हणूया आपण, कारण की यांना एकेकाला आपण पुढे पुढे इव्हेंट असं नाव देतोय. ओके, इव्हेंट सी काय आहे, इव्हेंट सी मग काय आहे, इव्हेंट सी अ नंबर ग्रेटर दॅन 2 स्पिनिंग एरो व्हील रेस्ट ऍट अ नंबर ग्रेटर दॅन 2. म्हणजे तो स्पिनिंग एरो कुठे येऊन थांबणार आहे, 2 पेक्षा मोठ्या संख्येवर. आता 2 पेक्षा मोठ्या संख्या कोणत्या आहे आपल्या सॅम्पल स्पेस मधल्या? आपल्याकडे सॅम्पल स्पेस मध्ये 1 to 8 डिजिट आहेत, अंक आहेत. त्यापैकी कोणते अंक 2 पेक्षा मोठे आहेत? किती सोपा प्रश्न आहे हा, तुम्ही लिहू शकतात माझ्या माहितीप्रमाणे. असं झालं असेल तुमचं उत्तर बघा,
तीन चार पांच सहा सात आठ आणि इथे एन ऑप्स आपण काउंट केले तर आपले हे सिक्स मिळतात आणि यावरून आपण म्हणूया प्रोबेबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी डिवाइडेड बाय एन ऑफ एस. माझ्याकडे एन ऑफ सी सिक्स आहे आणि एन ऑफ एस आपण ऑलरेडी एट लिहिलेला आहे. याला सुद्धा सिम्प्लिफाय केलं तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तर हा टू थ्री जा सिक्स आणि टू फोर जा एट म्हणजे आपलं फायनल आन्सर येते प्रॉबेबिलिटी ऑफ सी मला मिळते थ्री डिवायडेड बाय फोर. हे झालं थर्ड. आता फोर्थ बघा लास्ट अ नंबर लेस दॅन नाईन. चला याला प्रॉबेबिलिटी याला इव्हेंट डी म्हणूया आपण. इव्हेंट डी काय आहे घटना डी स्पिनिंग एरो एरो व्हील रेस्ट ऍट अ नंबर लेस दॅन नाईन. अ नंबर लेस दॅन नाईन नऊ पेक्षा लहान संख्या. ओके आता नऊ पेक्षा लहान संख्या तर सर्वच आहेत यात एकदम क्लिअर गोष्ट आहे. तुम्हाला दिसतं पण येते की या सर्व संख्या नऊ पेक्षा लहान आहे सॅम्पल स्पेस मधल्या. कारण की सॅम्पल स्पेस मध्ये काय आहे वन टू डी वन टू एट आहेत. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि एट हे आठ डिजिट आहेत सॅम्पल स्पेस मध्ये. ते सर्व सर्व लेस दॅन नाईन आहेत नऊ पेक्षा लहान आहेत म्हणजे एन ऑफ डी तुम्हाला किती मिळतं इथं एट मिळते. आणि त्यामुळे तुम्हाला तुम्ही म्हणणार प्रॉबेबिलिटी ऑफ डी विल बी एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस. बघा मित्रांनो एन ऑफ डी तुम्हाला मिळालंय एट एन ऑफ एस सुद्धा एट तर सोपी गोष्ट आहे. प्रॉबेबिलिटी ऑफ डी किती होऊन जाईल वन. ओके वन एट डिवायडेड बाय एट मीन्स वन. तुम्हाला काही शंका असतील बेटा तर मला विचारा मी सांगतो तुम्हाला. बघा काही प्रॉब्लेम आहेत का विचारावर का कळाला सर्वांना. पुढचं घेतो मी. बघा इलेव्हन नंबरचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलं बघा देर आर सिक्स कार्ड इन अ बॉक्स म्हणजे एका पेटीमध्ये सहा कार्ड आहेत. आता कार्डवर इच बेअरिंग अ नंबर झिरो टू फाईव्ह म्हणजे त्या कार्डवर कोणते नंबर आहे झिरो पासून ते फाईव्ह पर्यंतचे नंबर आहे. बघा किती सोपं उदाहरण आहे म्हणजे इथे सॅम्पल स्पेस काय होईल सॅम्पल स्पेस झिरो सॅम्पल स्पेस होईल एस इज इक्वल टू झिरो वन टू थ्री फोर अँड फाईव्ह. हे अंक त्या कार्डवर लिहिलेले आहेत आणि हेच आपल्याला मिळणार आहे त्यामुळे सॅम्पल स्पेस त्याला म्हणूया. इथे एन ऑफ एस पण म्हणू शकतात तुम्ही. एन ऑफ एस तुम्हाला मिळणार आहे बेटा सिक्स कारण की सिक्स कार्ड आहे म्हणून सिक्सच मिळणार. आता प्रॉबेबिलिटी फाइंड करायची त्यापैकी फर्स्ट बघा पहिली इव्हेंट काय दिलेली आहे नंबर वन याला आपण इव्हेंट ई ए म्हणू इव्हेंट. ओके नॅचरल नंबर द कार्ड ड्रॉन शोज the card drawn shows a natural number म्हणजे त्या कार्ड वर जो अंक लिहिलेला आहे ना तो नॅचरल नंबर असण्याची आपल्याला संभाव्यता काढायची आहे. मग ए मध्ये कोणते एलिमेंट येतील आता मला सांगा. झिरो हा नॅचरल नंबर नाहीये मग नॅचरल नंबर कोणते झिरो सोडून सर्व आहेत बेटा. एकदा आठवा वन टू थ्री फाईव्ह आणि एन ऑफ ए तुम्हाला मिळतंय तुम्ही काउंट केले असतीलच तर फाईव्ह मिळणार आहे. आणि यावरून तुम्ही म्हणणार प्रॉबेबिलिटी ऑफ ए एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. आता एन ऑफ ए आहे फाईव्ह आणि प्रॉबेबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू
एन ऑफ एच वैल्यू बेटा 5 आहे आणि एस एन ऑफ एस ची वैल्यू 6 आहे. एका वन स्टेप मध्ये मी इथे लिहून टाकले. हे झालं आपलं फर्स्ट प्रोबेबिलिटी. ओके, सेकंड इव्हेंट दिली आपल्याला, त्याला आपण इव्हेंट बी म्हणूया. इव्हेंट बी काय म्हटलं या इव्हेंट मध्ये, ज्याच्या घराचं नाव त्याला म्यूट बेटा. अ नंबर लेस दॅन वन नंबर लेस दॅन वन, एक पेक्षा लहान अंक असला पाहिजे त्या कार्डवरचा. मग कोणकोणते अंक एक पेक्षा लहान आहेत, तर तो एकमेव अंक आहे तो म्हणजे शून्य. अगदी बरोबर, एन ऑफ बी एकच इथं एलिमेंट मिळतोय आपल्याला. यावर आपण म्हणूया प्रॉबिबिलिटी ऑफ बी विल बी एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी आहे 1 आणि एन ऑफ एस आहे 6, म्हणजे आपलं उत्तर येणार 1/6. प्रॉबिबिलिटी ऑफ बी विल बी 1/6. इथं आपला दुसरा उपप्रश्न आपण पूर्ण केला. ओके, लिहिताय ना तुम्ही? पुढे जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. लिहून झालं नसेल तुमचं अजूनही, तिसऱ्याकडे जाऊया. लिहून झाला असेल असं गृहित धरतो मी. इव्हेंट सी म्हणूया याला. इव्हेंट सी काय म्हणतो? इव्हेंट सी अ होल नंबर, द कार्ड ड्रॉन शो अ होल नंबर, म्हणजे पूर्ण संख्या असली पाहिजे. आता बघा मित्रांनो, शून्य ही सुद्धा पूर्ण संख्या आहे आणि सर्व नॅचरल नंबर आर होल नंबर्स. ओके, म्हणजे या सी मध्ये सर्वच्या सर्व एलिमेंट येतील एस चे, आणि अशा प्रकारे एन ऑफ सी सुद्धा येईल 6. आणि ही जी प्रॉबिलिटी ऑफ सी आपण काढू, ती मिळेल आपला एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस, आणि हे मिळेल आपला 6/6. यावरून आपण म्हणू प्रॉबिबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 1, कारण की 6/6 मीन्स 1, 6/6 म्हणजे हे थर्ड झालंय. ओके, चार नंबर अ नंबर इज ग्रेटर दॅन 5, याला डी म्हणू आपण. इव्हेंट डी, द कार्ड ड्रॉन शोज अ नंबर ग्रेटर दॅन 5. ओके, तर डी मध्ये काय काय येईल बघा. 5 पेक्षा मोठ्या संख्या कोणत्या आहेत याच जर उत्तर तुम्हाला विचारलं, तुमच्याकडे एकही नाही, एकही नसते, म्हणजे एन ऑफ डी मध्ये एकही नंबर नसते, म्हणजे 0 आहे तिथं एलिमेंट. यावरून आपण म्हणूया प्रॉबिलिटी ऑफ डी विल बी एन ऑफ डी, हा डिव्हर स्वीकारतोय मी, डिवायडेड बाय एन ऑफ एस म्हणजे 0/6. यावरून प्रॉबिलिटी ऑफ डी आपल्याला मिळेल ऑफकोर्स 0. अशा प्रकारे हा सुद्धा प्रश्न आपला पूर्णतः कव्हर झालेला आहे. बघा, तुम्हाला शंका जर असतील ना तुम्ही मला विचारावे. एखादा प्रश्न, एखादा प्रश्न असेल कळाला तर विचारू शकतो. तो क्लिअर झालं का? मग काहीच अडचण नाही का? क्वेश्चन नंबर 12, अ बॅग कंटेन्स 3 red. परत आला तोच प्रश्न, 3 red 3 white 3 green. 1 ball इज टेकन आउट ऑफ द बॅग ऍट रॅन्डम. व्हॉट इज द प्रॉबिलिटी दॅट द बॉल ड्रॉन इज रेड, नॉट रेड, आयदर रेड ऑर व्हाईट. अशा 3 प्रॉबिलिटी आपल्याला काढायची. तर हा प्रश्न तुम्ही डायरेक्ट सोडवू शकता किंवा तुम्ही सॅम्पल स्पेस लिहून पण सोडवू शकता. आपण सॅम्पल स्पेस लिहून पण सोडवत तरी चालेल. चला सॅम्पल स्पेस लिहून सोडवू. बघा सॅम्पल स्पेस काय येईल.
sample space. Sample space. S मध्ये कोण कोणते सॅम्पल एलिमेंट येतील? तर इथं थ्री रेड आहेत, त्यांना आपण आर वन आर टू आर थ्री असं म्हणू. ओके, आणि थ्री येत आहेत त्यांना डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री असं म्हणू. आणि थ्री ग्रीन आहेत त्यांना जी वन जी टू आणि जी थ्री म्हणू. किंवा तुम्ही डायरेक्ट एन ऑफ इयर्स इज इक्वल टू नाईन असं सुद्धा लिहू शकता. फक्त तुमच्याकडे नाईन बॉल आहेत, ओके, डायरेक्ट लिहू शकता तुम्ही. परंतु सॅम्पल स्पेस लिहून घेऊन लिहिलेलं कधी पण बेटर असतं. आता दुसरं काय बघ, आता आपल्याला प्रॉबिलिटी काढायची आहे. नंबर वन, व्हॉट इज द प्रॉबिलिटी दॅट द इव्हन द बॉल ड्रॉन इज, चला याला म्हणू आपण इव्हेंट ए, द बॉल ड्रॉन इज रेड, रेड कलरचा बॉल असणे. तर ए मध्ये रेड कोणकोणते आहेत? आर वन हा रेड आहे, आर टू हा रेड आहे आणि आर थ्री हा रेड आहे. त्यामुळे हे तिघच एलिमेंट येतील आणि एन ऑफ ए मिळेल तुम्हाला थ्री. तुम्ही डायरेक्ट एन ऑफ ए थ्री सुद्धा म्हणू शकता, रेड मिळण्यास शक्यता. आणि यावरून प्रॉबिबिलिटी ऑफ ए मिळेल आपल्याला एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस मीन्स थ्री डिवायडेड बाय नाईन. याला सिम्प्लिफाय जर केलं आपण, तीन एक तीन, तीन त्री नऊ, तर प्रॉबिबिलिटी ऑफ ए विल बी वन डिवायडेड बाय थ्री. हे इथं आपल्याला मिळत आन्सर फर्स्ट. ओके, कळायला भेटत तुम्हाला सरांना हे? ओके, चला इव्हेंट बी सेकंडला आपण इव्हेंट बी म्हणूया. काय इव्हेंट बी? द बॉल drawn is not red. बघा आता या शब्दाकडे महत्व द्या तुम्ही. नॉट रेड याचा अर्थ काय असतो? लाल नसून, लाल नसला पाहिजे. म्हणजे कोणत्या कलरचा असला चालेल, दुसरं जे अव्हेलेबल आहे ते सर्व घ्यायचे. म्हणजे बी मध्ये रेड सोडून सॅम्पल स्पेसचे कोणकोणते एलिमेंट आहेत ते सर्व लिहू आपण. यात हा आर वन चालेल, आर टू चालेल, आर थ्री चालेल, ओके, डब्ल्यू वन पण चालेल कारण तो व्हाईट आहे, याच्यामध्ये असतो रेड नाही. आर वन आर टू ने चालणार आर वन आर टू कसं? नॉट रेड, नॉट रेड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, ओके ओके, हा रेड चालणार नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, कळालं कळालं तुला. थँक्यू थँक्यू थँक्यू, सॉरी सॉरी सॉरी. जी वन जी टू आणि जी थ्री आणि डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री हे तीन चालतील. म्हणजे आता एन ऑफ बी किती मिळते बेटा आपल्या इथं? रेड सोडून सर्व म्हणजे सिक्स आहेत. आणि प्रॉबिबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस, किती आले? सिक्स डिवायडेड बाय नाईन. सिम्प्लिफाय करू, तीन दोन्ही सहा, तीन त्रिक नऊ, म्हणजे प्रॉबिबिलिटी ऑफ बी मिळते आपल्या इथं 2 अपॉन 3. ओके, हे दुसरं पण यातला आपल्याला मिळालेलं आहे. अरे क्या हो रहा है रे. ठीक आहे, आता तिसऱ्याकडे जाऊया आपण, लास्ट. याला इव्हेंट सी म्हणू आपण. द बॉल ड्रॉन इज either red or white, either red or white. म्हणजे तो बॉल कसा असला पाहिजे? रेड किंवा व्हाईट असला पाहिजे. म्हणजे काय काय येईल इथं? आर वन येईल, आर टू येईल, आर थ्री येईल कारण ते रेड आहेत. किंवा व्हाईट पण येऊ शकतात. व्हाईट कोणते आहेत? डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री हे तीन येतील. यावर तुम्ही म्हणणार प्रॉबिलिटी ऑफ सी विल बी एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. हे मिळतंय आपल्याला सिक्स
अपॉन नाइन सिंप्लीफाई केलं तर टू थर्ड विथ थ्री येतो. प्रॉबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू टू बाय थ्री. मागच्या सारखं झालं ते आधीच्या प्रमाणे सेकंड प्रमाणे प्रॉबिलिटी मिळाली इव्हेंट बी प्रमाणे. चला काही शंका आहे का तुम्हाला इथपर्यंत सांगा. लिहून घ्या बेटा सर्व जण. शिरू 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 थांब थांब.